तर आत्ता आम्ही चाललोय वीकेंडसाठी पालघर येथील टिंटेड स्काईज वाडा येथे। तर तुम्ही सुद्धा मुंबई जवळच लक्झरियस विल्ला शोधत असाल तर याहून सुंदर प्लेस कुठेच नाही, चला तर बघूया। हाय नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। तर आत्ता आम्ही आहोत पालघरच्या पालघर येथील वाडामध्ये आणि तुम्ही मागे बघू शकता की आम्ही हा विला बुक केलाय आणि इथे खूप सुंदर विलाज आहेत आणि आज आहे आमचा दुसरा दिवस इकडचा। तर काल आम्ही इथे आलो आणि इकडचा जो एम्बियन्स आहे, इकडचा जो स्टाफ आहे, इकडचं फूड आहे ते खूप चांगलं आहे आणि हे जे सर्व विलाज आहेत त्यांचा एक मिळून कॅन्टीन आहे, त्यामुळे त्यांचं जे फूडचा मेनू आहे ते आपल्याला देतात आणि त्यांचं डे वाईज मेनू फिक्स असतो। फूडसुद्धा खूप चांगलं आहे, टेस्टी आहे। तर अजून काही व्हिडिओमध्ये मी पुढे माहिती तुम्हाला देईनच। तर मी काल काय काय शूट केलं आहे आणि सोबतच आम्ही ठरवलं की इकडचं एम्बियन्स आहे तो खूप सुंदर आहे, त्यामुळे आम्ही मुद्राचं जे फर्स्ट प्री बड्डे शूट आहे ते सुद्धा इथे करायचं ठरवलं आहे, त्यामुळे आम्ही बड्डे शूटचं सुद्धा थोडंफार मी शूट केलं आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्यालच। चला तर पुढे व्हिडिओ बघत राहा। तर हा आहे टिंटेड स्काईज वाडा येथील लक्झरियस ब्युटिफुल माउंटन व्ह्यू असलेला विल्ला ज्याचं नाव आहे वृंदावन। हा विला आम्ही स्टे विस्टा या साईटवरून 2 दिवसासाठी बुक केलेला। तर तुम्हाला सुद्धा मुंबई जवळच एका लक्झरियस विलामध्ये राहायचं असेल, मस्त ग्रुपसोबत फॅमिलीसोबत वीकेंड एन्जॉय करायचं असेल तर हे प्लेस बेस्ट आहे। चला तर मी तुम्हाला या लक्झरियस विलाची एक छोटीशी टूर देते। तर तुम्ही हा जो बघताय तो आहे एंट्रन्स आणि एंट्रन्समध्ये ही सुंदर अशी कृष्ण आणि राधाची मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे आणि विलाचं सुद्धा आतमधून खूप सुंदर असं इंटेरियर त्यांनी केलेलं आहे, खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात इथे आल्यावर। हा आहे ह्यूज असा लिव्हिंग रूम आणि बाजूलाच किचनचा एरिया आहे, डायनिंग एरिया आहे। किचनसुद्धा छान ऑर्गनाइज होतं, त्यामुळे स्पून कप्स मग ह्या सर्व गोष्टी इझिली मिळत होत्या आणि तुम्ही बाजूला बघत असाल तो म्हणजे ब्युटिफुल असा स्विमिंग पूल, तर जिथे आपण स्वतः आणि आपल्या मुलांसोबत मस्त एन्जॉय करू शकतो। तर एक बेडरूम हा वरती आहे आणि 2 बेडरूम आहेत ते इथून खाली गेल्यानंतर आहेत। बेडरूमसुद्धा खूप ह्यूज आणि क्लीन होत्या। तर तुम्हाला या विलाचं पूर्ण डिटेल्स हवी असेल, म्हणजे ह्या विलाचे पर नाईट काय चार्जेस आहेत, यांचा मील काय आहे, कोणत्या पद्धतीचं फूड इथे मिळतं, हे सर्व डिटेल्स तुम्ही गुगलवर स्टे विस्ता या साईटवरून मिळवू शकता। इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळेल आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर ठाण्यावरून आपल्याला जर आपण ड्राईव्ह करत असाल तर 2 ते 2.5 तास कमीत कमी इथे यायला लागतात। त्यानंतर हा जो तुम्ही सुंदर असा व्ह्यू बघताय तो आहे गार्डन व्ह्यू जो आपल्या दोन्ही बेडरूममधून दिसतो आणि हा सुंदर व्ह्यू बघून मी ठरवलं की मुद्राचं जे फर्स्ट प्री बड्डे शूट आहे ते आपण इथेच करू। इथे आम्ही संध्याकाळी मस्त फोटोशूट करायचं ठरवलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट तुम्हाला मी पार्ट दाखवते इकडचा, तो म्हणजे हा आहे जो आहे जकुझी। इथेसुद्धा आम्ही मस्त संध्याकाळी चिलआउट करणार आहोत। तर हा आहे जकुझी। त्यानंतर इथूनच खाली गेल्यानंतर अजून एक गार्डन आहे। तर हे आहे ते ब्युटिफुल असं गार्डन जिथे मस्त झोका आहे आणि इथूनसुद्धा खाली गेल्यानंतर अजून एक छोटं गार्डन आहे जिथे मुलं खेळू शकतात। तर हा आहे एक छोटासा विला टूर तुमच्यासाठी। तर आम्ही या विलामध्ये पोचलेलो दुपारी आणि गर्मीतून या विलामध्ये आल्या आल्या सगळ्यांनी मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आणि स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यानंतर वेळ झाली लंचची। तर लंचसुद्धा खूप टेस्टी होतं, व्हरायटीसुद्धा खूप होत्या। तर आज लंचमध्ये आमच्या आहे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही ऑप्शन होत्या। आपल्याला त्यांना सांगायचं असतं की आपल्याला व्हेज नॉनव्हेज किती हवं आहे काय हवं आहे। तर हा आहे व्हेजचा ऑप्शन, राईस छोले इथे आहेत, पनीर, त्यानंतर दाल फ्राय होतं, स्वीट ऑप्शनसुद्धा ते देतात, मस्त
जेवून झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्यानंतर मी लागले मुद्राच्या तयारीला, जे आम्हाला फोटोशूट करायचं होतं. कारण व्ह्यू बघितल्यानंतर मला कधी फोटोशूट करतो असं झालेलं. तर मी इथे तयारी करते आहे मुद्राची. मी आता तिचा चेहरा हाईड केला ह्यासाठी कारण मी लवकरच तिचा जो प्री बर्थडे शूटचे व्हिडिओज आहेत, फोटो आहेत, ते लवकरच पोस्ट करेल. त्यामुळे इथे मी काही दाखवत नाही आहे. फोटोशूट मागेसुद्धा खूप धमाल आम्ही केली, खूप मजा आली. तर तुम्हीसुद्धा थोडासा जो मी व्हिडिओ शूट केला आहे तो बघून घ्या. मस्त संध्याकाळी फोटोशूट झाला, चहापाणी झाली आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी जकुझीमध्ये एन्जॉय केलं. गुड मॉर्निंग. तर आज आहे इकडचा आमचा दुसरा दिवस आणि हा आहे इकडचा मॉर्निंग व्ह्यू. सुंदर असा इकडचा मॉर्निंग व्ह्यू होता. कोणतेही गाड्यांचे आवाज नव्हते, फक्त पक्ष्यांचे आम्हाला आवाज येत होते. तर आम्ही कालच्या दिवसामध्ये भरपूर एन्जॉय केलं, भरपूर फोटोशूट केले, भरपूर व्हिडिओज काढल्या. त्यामुळे आज ठरवलं की रेस्ट घ्यायचं. चला तर आता भेटूया. काय मेनू आहे संध्याकाळचा? भजी, भजी, ग्रीन चटणी. ह्या डब्यामध्ये भजी आणि चहा. चहा आता झाले संध्याकाळ. मस्त चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ट्रॅक्टर सफारीला. काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करणार आहोत. तर मी तुम्हाला सुद्धा दाखवेन की ही आमची सफारी कशी होती आणि काय काय बघतोय ते. तर मी पहिला तुम्हाला ट्रॅक्टर दाखवते. मुद्रा हाय. तर हा आहे ट्रॅक्टर. बघू आमची सफारी कशी होते. तर ट्रॅक्टर सफारीमध्ये ते आपल्याला दाखवतात की आजूबाजूचे विल्लाज, इकडचे जे प्लॉट आहेत ते आपल्याला दाखवतात. आणि इथे जवळच एक नदी आहे, पण आम्हाला थोडासा लेट झाल्यामुळे आम्ही रात्री तिथे गेलो नाही. पण इथे नदीसुद्धा आहे असं ते म्हणत होते. जे ते प्लॉट दाखवत होते, जे इथे विल्लाज आहेत, ते सुद्धा खूप सुंदर विल्लाज होते. खूप मजा आली ट्रॅक्टरमधून फिरताना. एक वेगळा एक्सपिरियन्स घेतला आम्ही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे आम्ही ज्या विलामध्ये राहत होतो तिथे एक केअरटेकर आमच्यासाठी दिलेला, त्याचं नाव होतं नरेश. त्याच्याबद्दल यासाठी सांगते कारण त्याचं जे काम होतं ते खरंच खूप चांगलं होतं. खूप साधा माणूस होता. जसं सांगू जेवढं सांगू त्या सगळ्या गोष्टी तो करत होता. चांगल्या प्रकारे आमची त्यांनी खरंच काळजी घेतली. ज्या गोष्टी आम्हाला हव्यात त्या अवेलेबल करून दिल्या. तर आमचा लंच झाल्यावर, डिनर झाल्यावर सर्व गोष्टी क्लीन करून ठेवायचा. व्यवस्थितपणे त्याने त्यांचं काम केलं. तर मस्त सफारी झाल्यानंतर आमचा डिनर आला आणि आज आहे ऑप्शन डिनरमध्ये चायनीज. मस्त डिनर करून गप्पा केल्या आणि मग आम्ही गेलो झोपायला. चला तर भेटू उद्या. गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा इकडचा तिसरा दिवस, म्हणजेच लास्ट डे. आणि आता आम्ही चेकआउट करणार आहोत. तर मस्त सकाळ झालेली आहे आणि इकडचा जो व्ह्यू आहे सकाळचा तो मी तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्ही अशी प्लेस शोधत असाल, एक पीसफुल जर तुम्हाला एखादी प्लेस हवी असेल, एन्जॉय करायचं असेल, चिल आउट करायचं असेल, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघताना खूप एन्जॉय केलं असाल. आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.